नमस्कार, ठाणे वर्तमान मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। सुमारे 33 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने ज्वेलर्सकडून घेऊन पळून गेलेल्या आरोपीला ठाणे नगर पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडनं 27.5 लाख रुपयांचे सोन्याचे आभूषण हस्तगत करण्यात आले आहेत। रफिकुल शेख नावाच्या इस्माला ठाणे पोलिसांनी मुंबईच्या धारावी परिसरातून अटक केली असून त्याचा साथीदारांचा शोध नौपाडा पोलीस घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी आज दिली। ठाणे आणि कळवा या दोन गावांना जोडण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या कळवा खाडी पुलाचं काम आता प्रगतीपथावर आहे। या पुलावरील 100 मीटर मुख्य स्पॅन बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। गुरुवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये पुलावरील स्पॅन बसवण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। लवकरच ठाणे कळवा येथील नागरिकांची यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होईल असा विश्वास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं। यावेळेस खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्याचप्रमाणे महापौर श्री नरेश म्हस्के हे देखील उपस्थित होते। ठाणे शहरातील हा पूल अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। या पुलामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी सुटण्याचं काम होणार आहे। सध्या एकच पूल अस्तित्वात असल्याकारणाने हा पूल वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये मोठे बदल घडवून आणेल। काल दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास 100 मीटर स्पॅन बसवण्याचं काम सुरू झालं आहे। सदर स्पॅन हा 100 मीटर लांबीचा बास्केट हँडल आकाराचा असून त्याचं वजन 950 मेट्रिक टन एवढं आहे। तात्पुरत्या आधाराचं वजन 100 मेट्रिक टन आहे। सदर स्पॅन फॅब्रिकेशनचं काम मेसर्स PSL कंपनी दमन येथे झालं असून त्याकरता वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट प्रकारचे असलेले टेन्शन रॉड हे परदेशातून आयात करण्यात आले आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये 1100 मेट्रिक टन वजनाचा सांगाडा जमीन पातळीपासून 14 मीटर उंच उचलण्यात आला। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये हा स्पॅन 108 मीटर जमिनीला समांतर सरकवून खाडीमध्ये उभारण्यात आलेल्या पिलरवर ठेवण्यात येणार आहे। दुसरा टप्पा 7 दिवसानंतर सुरू करण्याचं नियोजन आहे। कळवा आणि ठाण्याकडचा भाग आणि कळव्याकडचा भाग हे जोडणारा हा अतिशय महत्त्वाचा पूल आहे आणि त्याचं आज गर्डर लॉन्चिंगचं काम सुरू झालेलं आहे। 7 दिवसामध्ये हे गर्डर लॉन्चिंगचं काम पूर्ण होईल आणि सप्टेंबरचं टार्गेट त्यांना दिलेलं आहे। सप्टेंबर एंडपर्यंत हा कम्प्लीट हा पूल जो आहे खाडीवरचा नवीन पूल हा वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी टार्गेट आहे। त्याचं त्यांनी देखील कबूल केलेलं आहे। खरं तर आभार मानायला पाहिजेत असीम गुप्तांचे। असीम गुप्ता त्या काळी आमचे आयुक्त होते। शिंदेसाहेब हे अर्थातच शिवसेनेचे सर्वेसर्वा असल्यामुळे त्यांची मंजुरी आवश्यकच होती। मी नवीन नवीन आमदार 2009 साली झालो होतो। त्याच्यानंतर पाठपुरावा करत त्याची मंजुरी घेत आज हा गर्डर उचलण्याचा कार्यक्रम होतोय याचा नक्कीच आनंद आहे। घोडबंद रोड परिसरामध्ये मेट्रोची कामं सुरू असल्याने तेथील पादचारी पूल काढण्याचं प्रयोजन करण्यात आलं आहे। परंतु असं असतानाही या भागात 2 आणि कॅडबरी सिंगानिया शाळेजवळ 1 असे 3 पादचारी पूल उभारण्यात येणार आहे। आधीच्या पादचारी पुलांचा वापर नीट होताना दिसत नाही। त्यात आता पुन्हा 13 कोटी रुपयांचा खर्च करून काय साध्य होणार असा सवाल भाजपचे गटनेते मनोहर डुमरे यांनी केला आहे। यामागे सत्ताधाऱ्यांचा आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीचा फंड गोळा करण्याचा घाट घातला असल्याचा घणाघाती आरोप देखील श्री मनोहर डुमरे यांनी केला आहे। ठाणे महानगरपालिकेने ठाणे शहरातील FOBंना मंजुरी दिलेली आहे। मात्र हे FOB म्हणजे शिवसेनेचा निवडणूक निधी कमवण्यासाठीचा घाट असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे गटनेते श्री मनोहर डुमरे यांनी केली होती। मनोहर डुमरे यांनी ही टीका केली त्यानंतर वर्तमानपत्र त्याचप्रमाणे प्रसिद्धी माध्यमांमध्ये ही टीका छापून आल्यानंतर आज संतप्त शिवसैनिकांनी गटनेते श्री मनोहर डुमरे यांना घेराव घातला। शिवसेना विभाग प्रमुख श्री राजेंद्र फाटक यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसैनिकांनी श्री मनोहर डुमरे यांना त्यांच्या दालनामध्ये जाऊन घेराव घातला। या ठिकाणी असलेले FOB हे नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। मग
अशा पद्धतीची टीका करायचं कारण काय असा सवाल यावेळेस राजेंद्र फाटक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळेस श्री मनोहर डोंबरे यांना केला. डॉक्टर दीपक चांगलानी आणि डॉक्टर तृप्ती डोंगरे चांगलानी यांचे माला हॉस्पिटल, ठाणे शहरातील लहान मुलांचं परिपूर्ण हॉस्पिटल, NICU, PICU यासारख्या अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण लहान मुलांचं हॉस्पिटल माला हॉस्पिटल, 24 तास पीडियाट्रिशियनची सेवा उपलब्ध. माला हॉस्पिटल, ऋषभ मॉल, चितळसर मानपाडा, पोरबंदर रोड, ठाणे. संपर्क 9833973300. डॉक्टर दीपक चांगलानी आणि डॉक्टर तृप्ती डोंगरे चांगलानी यांचे माला हॉस्पिटल, ठाणे शहरातील लहान मुलांचं परिपूर्ण हॉस्पिटल. आपल्या सुगंधाने संपूर्ण ठाणे शहराला मंत्रमुग्ध करणाऱ्या राम भरोसेच्या सुगंधित अगरबत्त्या आता थेट घरपोच 7718928626 या क्रमांकावर संपर्क साधा. मल्हार, शाकुंतल, स्वामी, नाथ, गावठी गुलाब, शिवचंदन यासारख्या एकाहून एक सरस ब्रँडना थेट आपल्या घरामध्ये आणण्यासाठी संपर्क साधा राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार 7718928626. 70% सेल काय? 70% ऑफ? 70%? छे, काहीतरीच काय, शी पॉसिबलच नाही. 70% ऑफ शक्यच नाही. शक्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी पॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल. अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ. कंडिशन्स अप्लाय. अप टू 70% धमाका 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 सेल. बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे. TJSB kana ya hai ye magic transap app, transap zap, transap app. Ek hi virtual ID se transaction hai secure and safe. Just stab the dab of transap app and make your life all sorted. Paisa aaya paisa bheja ho gaya chutki ka khel. Simple, easy, fast hai ye transap, just like a finger snap. Transap app, transap app. MPSC च्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्यानंतर MPSC च्या विद्यार्थ्यांचा उद्रेक काल संपूर्ण राज्याने बघितला. पुण्यामध्ये MPSC चे विद्यार्थी हे रस्त्यावर उतरले आणि त्यांनी परीक्षा झाल्याच पाहिजे अशी आग्रही मागणी केली. या सगळ्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले. आमदार निरंजन डावखरे यांनी देखील राज्य सरकारचा हा निर्णय तुघलकी असल्याचं जाहीर केलं आहे. तर दुसरीकडे या संदर्भात काल मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप करत लवकरच या संदर्भातल्या तारखा जाहीर करण्यात येतील आणि त्या पुढे ढकलल्या जाणार नाही अशी ग्वाही MPSC च्या विद्यार्थ्यांना दिली. त्यानंतर आज MPSC च्या परीक्षांच्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या आहेत. आता 21 मार्चला ही परीक्षा होणार असल्याचं राज्याच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता त्याला लसीकरण हे एकमेव उत्तर आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. नेमकी ही गोष्ट लक्षात घेऊन खारेगाव परिसरामध्ये नगरसेवक श्री उमेश पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर आता लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलं आहे. लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी खारेगाव परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे. नगरसेवक श्री उमेश पाटील, माजी उपमहापौर मनोज डासे, नगरसेवक गणेश कांबळे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा लसीकरणाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. काल नगरसेवक श्री उमेश पाटील यांनी देखील या ठिकाणी लस घेतली. संपूर्ण ठाणे शहरामध्ये लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. या भागातल्या असंख्य नागरिकांची मागणी होती, ज्येष्ठ नागरिकांची मागणी होती का आपल्या खारेगावमध्ये वॅक्सिन सुरू करणं. ठाणे शहरामध्ये 51 ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे आणि खारेगावमध्येसुद्धा वॅक्सिनचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक 60 वर्षे असतील किंवा 50 वर्षाचे नागरिक असतील, या ठिकाणी लोकांनी जास्तीत जास्त फायदा घेतला पाहिजे ही भावना आमची होती.
मरावे परी अवयव रूपी उरावे। अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला। त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली। अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा। लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे। अवयव दानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा। समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित। नमस्कार, मी मंगेश देसाई। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा। कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे। कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे। हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत, शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा, अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये। आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा, हे अजिबात करू नये। चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये, अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये, सर्दी खोकला फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा, त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये। कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे। कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा। अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा। राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26-12-7394, राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91-11-23978-0-46, जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91-22-25301740, ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22-22108, टोल फ्री क्रमांक 104। सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका, सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा। बँक्वेट हॉल चालकांना देखील सध्या ज्या मर्यादा आहेत त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती श्री ललित जैन यांनी काल एका पत्रकार परिषदेत सांगितलं। बँक्वेट हॉल चालकांनाही आता गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं आहे। लाखो रुपये भाडं, त्याचप्रमाणे प्रॉपर्टी टॅक्स, लाईट बिल आणि इतरही खर्चांमुळे बँक्वेट चालकही आता मेटाकुटीला आले आहेत। सरकारी निर्बंध कायदेशीररित्या चालणारे बँक्वेट चालक पळत आहेत, मात्र त्यामुळे अनेकदा अशा ठिकाणी विवाह होत आहेत जिथे कुठल्याही प्रकारचे निर्बंध पाळले जात नाहीत, ज्यांना परवानगी नाही अशा इल्लिगल ठिकाणी आता लग्न होत आहेत। राज्याचा मोठा महसूल त्यामुळे बुडत आहे अशी माहिती देखील श्री ललित जैन यांनी यावेळी दिली। आज रेस्टॉरंट 50% क्षमतेने सुरू झाले आहेत, हॉटेल 100% क्षमतेने सुरू आहेत, बस ट्रेनमध्ये गर्दी ओसंडून वाहते आहे। अशा वेळेस सर्व प्रकारच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन सामाजिक अंतर राखत सॅनिटायझेशन पाळत काम करणाऱ्या विवाह सोहळ्यांना सरकारने उपस्थितीवर घातलेल्या निर्बंधांवर पुनर्विचार होणं गरजेचं आहे, ही आमची आग्रही मागणी असल्याचं ललित जैन यांनी यावेळेस स्पष्ट केलं। बँक्वेट हॉलच्या आकाराच्या तुलनेत उपस्थितांना परवानगी दिली तर या उद्योगाला नक्कीच दिलासा मिळणार आहे। हजारो लाखो जणांना रोजगार देणाऱ्या या उद्योगाला संजीवनी देण्यासाठी सरकारने सकारात्मक विचार करावा अशी विनंती या पत्रकार परिषदेत करण्यात आली। तो
हमारी एक ही रिक्वेस्ट है, जो बहुत साइंटिफिक है, बहुत लॉजिकल है, कि जो बैंक्वेट हॉल की साइज़ है या ओपन ग्राउंड की साइज़ है, तो साधारणतः हम कहते हैं कि 8 से 10 स्क्वायर फीट एक आदमी के लिए ज़रूरी है। हम कहते हैं कि 20 स्क्वायर फीट 25 स्क्वायर फीट 30 स्क्वायर फीट का परमिशन दीजिए, पर आप परमिशन दीजिए, उन्हें कहिए जो भी नियम है, सोशल डिस्टेंसिंग, मास्किंग, सैनिटाइजेशन पूरी तरह फॉलो करें, और इसके बाद जो नहीं करता है उन पर स्ट्रिक्ट एक्शन लीजिए। हम आपके साथ में, लेकिन हमें काम करने का मौका दीजिए। तुम्ही 50 लोकांचा नियम 1000 स्क्वेअर फीट च्या रेस्टॉरंट मध्ये पण लावताय आणि 15000 स्क्वेअर फीट च्या बँक्वेट मध्ये पण लावताय। आज 15000 स्क्वेअर फीट च्या बँक्वेट मध्ये 50 लोकांचं लग्न समजा झालं तर ते परवडणार जरी आहे का? तर परवडू शकत नाही, म्हणून बरेचसे बँक्वेट हॉल्स आता घेत पण नाही आहेत 50 लोकांचे, तर त्यांचं आज किती नुकसान आहे। आमच्या सरकारला हीच विनंती आहे की प्लीज, जसं इतर ठिकाणी चालू आहे तसंच आम्हाला परवानगी द्यावी, किमान 50% तरी आम्हाला हे करावं, आणि आम्ही सगळे नियम अटी पाळू। सगळ्या आमदार खासदारांना आम्ही निवेदनं दिलेली आहेत, त्यामुळे प्लीज आमचं सरकारने ऐकावं। COVID-19 अगोदर आम्ही रोजचे 100-200 पोरं कॅटरर्समध्ये सर्व्हिससाठी सप्लाय करायचो, आम्ही काम करायचो, पण गेल्या 1 वर्षापासून आम्हाला इथे एकही रोजगार भेटत नाही आहे, कारण सरकारने 50 माणसांचंच रिस्ट्रिक्शन ठेवलेलं आहे। 50 माणसांचं रिस्ट्रिक्शन ठेवल्यामुळे आम्हाला ह्यामध्ये जॉब भेटत नाही आहे। और जैसे की अभी ये लॉकडाऊन आहे, कोरोना आहे, तो पहले तो काम चलता था, एक एक काम में मेरे 10-10, 12-12 महाराज आते थे, 10 महाराज 8 महाराज जहाँ जैसा लगता था वैसे हम लोग करते थे। अब जो है कि 50 आदमी 60 आदमी 100 आदमी का खाना बन रहा है और 1 आदमी या 2 आदमी के साथ मैं काम कर रहा हूँ। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय। अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा। आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खड्डन रोड, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।